हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना। झालं का तुमचं जेवण? तर चला भाऊ बहिणींना, आता चाललंय आमचं जेवण। तर काय बनवलंय मी आजचा बेत? तसं तर तुमच्या दाजीनं आणि मी चहा बनवला होता सकाळी मस्तपैकी। असा चहा आणि थोडीशी दिवाळी खाल्ली होती, करंजी कापणी, हे त्यामुळं काही एवढी जास्त भूक नव्हती। तरी पण मी वल्ली मटकी आमच्या आत्याबाईंना ठेवली होती फ्रीजमध्ये। ती 2-3 दिवस झालं वल्ली मटकी होती तशीच फ्रीजमध्ये राहती, त्याला काय नाही। घरची भिजवलेली होती, घरची भिजवलेली होती त्यामुळं मग राहिली होती। तर मी वल्ली मटकी, सुकी वल्ली मटकी आणि भात बनवलेला आहे। भात सहसा तर तुम्हाला सांगितलंय भाऊ बहिणीनं, मी भात खायचं जरा भरपूर असं कमी केलेलं आहे। मी काय भात जास्त खात नाही, पण आजच्याला म्हणलं थोडंसं बासमती तांदूळ आणलं होतं ना मी, त्यातलं थोडंसं शिल्लक होतं म्हणलं भात आणि सुकी मटकीच बनवावी। त्यात तुमचं दाजी गेल्यात आहे कुठेतरी बाहेर, तुमचं दाजीनं होतं रात्रीचं कालवण, ही म्हणजे शिळा स्वयंपाक होता ती खाल्ला त्यांनी सकाळी, आणि परत चहा पण खाल्लं दिवाळी। आता गेल्या त्या कुठं काम आणते, त्यांच्या बाहेर गेलं असत्याला। तर चाललंय आमचं, सासूबाई बाहेर ते जेवण करते, ते माझं बी चाललंय जेवण। तर ही घेतली आपली दिवाळी खायला, असं ससा आवराजून तर काय खात नाही। खायला म्हणते ती चकली, करंजी, लाडू, चिवडा घेतलेला आहे। चिवडा मस्त केलेला आहे आत्यांनी, तुम्ही पण खायला। तुमचा काय बेत आहे पण सांगा। चकली काय बनवलेली नाही बर का? मी दिवाळीची आहे, चकलीचं पीठ पण नव्हतं आणलं। चकलीचं पाकिट आणलं होतं बघा, एकदम मस्त चकली टाकते खायला। म्हणजे तर आपण दिवाळीचा बाजार भरला का नाही? तिथं दिवाळीच होती सगळे, करंजी, लाडू, शंकरपाळ्या, करंजी होती, लाडू होती, शंकरपाळ्या होत्या, चकली असं आयटम होत दुकान टिकायला। पण आपण आयची नव्हती दिवाळी आणली, बाजार भरला होता। रोज उठून तरी भाऊ बहिणी दिवाळी खा वाटते का? अशी झणझणीत बनवलेली आहे मी मटकीन भात, रशियाची नाही मटकी केली, सुकीच मटकी केली मी। सुकी मटकीच खायला चांगलं लागतं। आता चकली घ्यायची नाही, किती काढ, कुठं ती काढायचा अहो मटकी काय फोक ती काढणार? ती काय जास्त तिकाट खात नाही, ते पण तिकाट मी बनवलंच नाही। भाता बरं तर तिकाट लागतच नाही। आता करतोय आम्ही दोघी जेवण, तुमचं दाजी येतील तेव्हा करते जेवण। आज शुक्रवार बाजाराचा दिवस, गेल्या शुक्रवारी वल्ली भेळ घेतली, काय ती वाढली भेळ घेतली आहे मी, तिथंच राहिली, पैसेही देऊन आलतो आम्ही, पैसे दिलं पण ती विसरून भेळ तिथंच राहिली। तर आता त्यांनी दिलं तर बरं आहे, नाहीतर मग काय तो गेलं आपलं 30 रुपये, कारण की मी पैसे दिलं आणि तुमच्या दाजीने भेळच घेतली नाही। एकदम मस्त पैक लागते अशी सुकी मटकी,
रश्यातले नाही बनवलेले मटकी, रश्याची बी चांगली लागते बरं का, पण सुकी मटकी आणि भात खायला लय भारी लागतो, म्हणून मी बनवलेली सुकी मटकी। मक्याचे पापडी तो चलो भाऊ बहिणी मग या तुम्ही पण मटकीन भात खायला, तुमचं काय बेथ आहे ते पण सांगा।